राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष लागलंय, कारण आता ट्रेलर टीझर नाही, 22 मार्चला गुढीपाडव्याच्या सभेत डायरेक्ट सिनेमा दाखवणार असा इशाराच राज ठाकरेंनी दिला होता. माणसं वाचणं पण तुमचं चालू असतं का? हो, अर्थातच. कोण बरोबर राहणार आहे, कोण जाणार आहे, आधीच कळतं. महाराष्ट्राचा राजकारणाचा चिखल झाला, असा महाराष्ट्र कधीही नव्हता. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील, त्यात विरोध असेल किंवा कुठची गोष्ट असेल, या सगळ्या गोष्टी एक आमने सामने असायच्या. मी त्या दिवशी मी त्या विधानभवनात गेलो होतो ना, त्या बाळासाहेबांच्या तैलचित्राचं हे होतं, अनावरण होतं, खाली सगळे बसले होते. मला कळतच नव्हतं कोण कुठच्या पक्षातलं आहे. म्हणजे सध्या कोणीच आला की साहेब मी आमदार आहे कुठला असं विचारायला लागतं. तो सध्या हा कुठे असतो नाही असतो ते तिकडे गेला ना. आता किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मला ते राजू पाटीलना आमच्या विचारायचं पण आहे की घेता का म्हणून. एकदा बघा, हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला. दिवस रात्र आम्ही बर्नॉल लावत असतो. भंडाऱ्याची उधळण म्हणजे